यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसील अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील ई क्लासच्या जमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खनन करून हजारो ब्रॉस मुरुम सोडून खोदून नेला असता तेथील रहिवासी प्रशांत दिगंबर देशमुख यांनी तक्रार केली, परंतु प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने सदर जेसीबी ट्रॅक्टर मालक व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व तसेच ब्रह्मी येथील शेतकरी रमेश रामदास पवार यांच्या शेतातील माती वीटभट्टी चालकांनी तलाठी व मंडळ अधिकारी ट्रॅक्टर चालक वीटभट्टी मालक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दोन्ही शेतकऱ्यांनी स्वतंत्र दिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशांत दिगंबर देशमुख, मुक्काम पोट, डोंगरगाव तालुका, महागाव जिल्हा यवतमाळ. डोंगरगावमध्ये जे सी बी मशीन व ट्रॅक्टरद्वारे इकलाच्या जागेमध्ये हजारो ब्रास अवैध गौडखनिजाचे उत्खनन झाले असून या संदर्भात तहसील प्रशासनाला माहिती देतात तहसील प्रशासनाने कानडोळा करीत हातूरमातूर एका ट्रॅक्टरवर कारवाई केली व इतर जे सी बी मशीन व बाकी इतर पाठ पंचनामे करण्याऐवजी टाळाटाळ केली. या संदर्भात वारंवार तहसीलला तक्रार देऊन कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली.